तुम्ही एखादं वामनदादाच्या गाण्याला जी चाल लावली तुम्ही असं एखादं गाणं कुठलं गाणं होतं असं जरा हा ज्या वेळेला वामन दादा आम्ही बसलो होतो त्यावेळेस दादांनी गाणी लिहिले होते ते त्यांच्याकडे पहिले उपलब्ध होतच ते म्हणले फक्त मला चाल लावायची जरी संकटाची काळ रात होती जरी संकटाची काळ रात होती तरी भीमाराया तुझी साथ होती हे दादांचे गीत दादा मला म्हणले याला चाल कोणती लावायची त्यांनी सोर चेडले पाहिले ते माझ्या लक्ष झालं तुम्ही काय केलं म्हणलं दादा मी तुम्हाला दाखवतो कोणती लावायची मग आम्ही राग भीमप्लास म्हणजे ती गीत गायलं किंवा भीमसेन जसे गातो ना इंद्रायणी काठी ते अभंग आहे मग तो शोर मी शोर तो याला पाहिला म्हणजे हा राग भीमप्लास आहे संकटाची काळ रात होती जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती जरी संकटाची काळ रात होती जरी संकटाची काळ रात होती जरी संकटाची काळ रात होती तरी भीमराया तुझी साथ होती तुझी तेवण्याची सुरुवात होती तुझी तेवण्याची सुरुवात होती प्रकाशात माझी पिढी नात होती जरी संकटाची चाल पालवीत होते प्रकाशाचे गोळे पालवीत होते प्रकाशाचे गोळे चालवीत होते तुझे दोन्ही डोळे चालवीत होते तुझे दोन डोळे प्रकाशाची गाणी मनी गात होती प्रकाशाची गाणी मनी गात होती अशी फौज माझी पुढे जात होती जरी संकटाची काळ रात होती अशा प्रकारे मी गाणे बसवतो हे चालेल म्हणजे अशी वामन दादांनी शाबासकी दिली मला पाठीवर हात टाकला अभिनंदन केलं म्हणलं दादा तुमच्यापेक्षा मी जास्त येणे होऊ शकेल तुम्ही एक शाहीर आहात फक्त म्हणलं मी तुमचा विद्यार्थी तुमची प्रेरणा मला पाहिजे आणि आज त्याच प्रेरणेने मी अनेक ठिकाणी गेलो कार्यक्रम केले